नमस्कार, शुभ संध्याकाळ। मी मनीष पाटील सर्व क्रिकेट शौकीनांचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे TCP लाईव्ह प्रेझेंट क्रिकेट फेस टू फेस विथ मनीष पाटील। गेल्या कित्येक दिवसांपासून आपण वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या संघांची माहिती घेतोय, त्यांच्या खेळाडूंची माहिती घेतोय आणि एक चांगला प्रवास आपला सुरू आहे। तर आज आपला प्रवास थांबणार आहे तो म्हणजेच विठ्ठलवाडी सफाळे या गावच्या टीमवर, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट सफाळेमध्ये खेळलं गेलेलं आहे आणि त्याच माध्यमातून त्यांची मुलाखत घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि आता आपण त्या घेणार आहोत। सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। पावसाळीचा क्रिकेटचा हंगाम सुरू होणारच आहे, पण मात्र जोरदार पाऊस सुरू आहे। सफाळ्याला पाऊस सुरू आहे, भांडला पाऊस आहे। तर कौशल वेलकम, कसं वाटतंय? माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडासा। बोला हा बोला बोला, कसं वाटतंय पहिल्यांदा मुलाखत? हो हो, पहिल्यांदा जरा थोडस टेन्शन वाटतंय। नाही, माझ्याकडे गोळी आहे टेन्शनची, मी देतो सर्व पाहुण्यांना देतो, त्यांचं टेन्शन दूर होऊन जाते। तर आपण येस आपण वाट पाहूया। तर योगेश देखील जॉईन होतील, त्यांच्यासोबत दीपेश जॉईन होतील, तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल। तर योगेश, दीपेश आणि मनोज या तिघांनी प्लीज मला रिक्वेस्ट पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला ऍड करीन। तर आपण सुरू करूया कौशल। तर आपण सुरुवात विठ्ठलवाडी गावची क्रिकेटची कधी झाली एकंदरीत? पहिल्यापासूनच झाले, पण आता योगेश जुना आहे, जाणता खेळाडू आहे जुना, आता तो आला का सर्व तुम्हाला डिटेल्स देईल, बाकी आम्ही सर्व नवीन खेळाडू झालो। नाही, योगेशला आपण योगेश रिक्वेस्ट पाठवले। येस योगेश आले, आय थिंक थोडा नेटवर्कचा इश्यू असं जाणवते मला योगेश, कारण पाऊस प्रॉब्लेम आहे, पाऊस जोरदार आहे आणि त्यामुळे कदाचित आपण मान्य करू शकतो ती गोष्ट। योगेशजी नेटवर्क नाही आहे का? हॅलो सर। हॅलो योगेशजी। हॅलो हॅलो हॅलो, योगेश दादांचं नेटवर्क नाही आहे। मनोज पाटील आले, मनोज पाटील प्लीज तुमची रिक्वेस्ट येऊ द्या मला, एकदा थोडा वेळ जाईल आपण सुरुवात करूया। पुन्हा एकदा त्यांना आपण रिक्वेस्ट करूया, जेणेकरून कळेल आपल्याला। मनोज एकूण जॉईन झाले, मनोज का? हो येस येस, माफ करा कारण मी तुम्हाला वारंवार ते सांगतोय, त्या ठिकाणी मी जमा केलं नसल्या कारणाने मला कदाचित काय कोणाचं नाव काय ते कळत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय। मनोज नेटवर्क ओके आहे? हो ओके। आवाज व्यवस्थित माझा येतोय, क्रिस्टल क्लिअर? हो येतो। ओके, आपण योगेश आणि थोडा वेळाचा संपर्क साधूया। तर आपण कौशल तुझ्याकडून सुरुवात करूया। तर कौशल, तुझी एंट्री कुठल्या गावच्या टीम कडून? विठ्ठलवाडी मध्ये 2-3 टीम्स आहेत, तर तू कुठल्या टीम्स कडून खेळतो आणि ती सुरुवात तुझी कधी झाली? पापा मोरे टीम मधून खेळतो आणि कधी त्यांची आता चांगल्या टुर्नामेंटला जेव्हा एकच गाववाला एंट्री असते, तर त्या ठिकाणी तेव्हा त्यांची एंट्री असते तेव्हा आम्ही खेळतो त्यांच्या प्रोजेक्ट टीम मध्ये, पण म्हणजे विठ्ठलवाडीसाठी नेहमी खेळतो असं। येस, गावची प्रतिष्ठा जपली पाहिजे राईट, तुमचं खूप चांगलं मत आणि जेव्हा कुठल्या तरी गावामध्ये खूप सारे खेळाडू असतात तेव्हा काही वेळा क्रिकेटची अशी ही भूक आहे ती मिटत नाही, त्यामुळे 1-2 संघ बनतात, वादविवाद न होता। तर येस, तर ते कुठलं वर्ष होतं जेव्हा तुम्ही बाप्पा मोरू या टीम पासून सुरुवात केली आपल्या क्रिकेट? आय थिंक 2010 ते वर्ष होत, म्हणजे 2010 वेगळी टीम केली। ओके, तर पहिली टुर्नामेंट कुठे खेळायला गेली होती आणि अपोजिट टीम सर्वात पहिली कुठे लागली होती? नेपाळी कावडेला गेलो खेळायला आणि तिथे टीम लागली होती, तिकडचीच लागली होती आणि आम्हाला हरवलं होतं। त्याच्यानंतर आम्ही गेलो विलंगीला खेळायला, तिथे एक राऊंड मारला, सेकंड राऊंडला हरलो। ओके, त्यानंतर हरलो नंतर हरणवाडीला इथे एक आम्ही टुर्नामेंटला फायनलला हरले। सुरुवात कुठेतरी सुरुवात चांगली झाली असं तुम्हाला सांगायचं? सुरुवात चांगली म्हणजे सर्व नवीन होते, फक्त योगेश, हरिदास, पप्या, रुपेश आणि हरेश्वर हे सर्व म्हणजे टीम मध्ये खेळायचे जुन्या आमच्या, बरोबर, बाकी सर्व नवीनच होते, त्यामुळे थोडस आम्ही तर तेव्हा 10-11 असेल तेव्हा
त्यामुळे काय आम्हाला एवढे हे नव्हतं ते घाबरायचो वगैरे खेळायला. तर ती पहिली कुठली टुर्नामेंट ठरली तुमची ज्यामध्ये तुम्ही मात्र अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडले, ती कुठली टुर्नामेंट होती तुमची पहिली? आमच्या इथेच मॅच होती विलासनला, तिथे चिखलपाड्या सोबत मॅच लागलेली. तिथे सेमीफायनलला एक बॉल सहा पाहिजे असताना मी सिक्स मारला होता. ती तेव्हा मी एकदम नवीन होता, तेव्हापासून मग टीम मध्ये मी आला. म्हणजे मग मला खेळायला जमलं, म्हणजे असं चांगला तुला कॉन्फिडन्स वाढला मला. ओके, म्हणजे कुठेतरी एक ब्रेक थ्रू पाहिजे असतो, म्हणजे कुठेतरी तुम्ही विकेट टेकर तरी बना किंवा तुम्ही रन मेकर तरी बना. तर तुम्ही रन मेकर बनले आणि तुमची जागा तुमच्या संघावर तुम्ही सुनिश्चित केली. तर मनोज पडे तुमच्याकडे येतोय. मनोज, तुमची एंट्री तुमच्या टीम मध्ये कुठल्या वर्षी झाली आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही पहिली टुर्नामेंट खेळायला गेले? मी 2012 दहावी नंतर मी इन झालो. म्हणजे इन बाहेर मध्ये बाहेर जेव्हा तेव्हा काय म्हणतात बॅटिंग होती आणि बॉलिंग पण नव्हती. पण योगेश किनी यांनी मला संधी दिली काजमपाडा येथे बॉलिंग टाकायला पहिला, तेव्हापासून मी बॉलिंग टाकायला लागलो. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात ऍज अ बॉलर तू केली? हा. ओके, तर बॉलिंग तर एक वेगळा पार्ट राहिला, पण कुठल्या प्रत्येक बॉलरला बॅटिंग येणं गरजेचं आहे. तर ती बॅटिंग तुम्ही कुठल्या टुर्नामेंटला सर्वात पहिली केली? मी हरणवाडी टुर्नामेंट पहिली. त्या ठिकाणी मला बेस्ट बॅटिंगचं भेटलेला, त्याला योगेश किनीने मला संधी दिली मध्ये राहायची. ओके, योगेश पाटीलांचं नेटवर्क नाहीये तर आपण थोडी त्यांच्याबद्दल तुमच्याकडून जाणून घेऊया. आणि विनंती करतो दीपेश, तुम्ही रिक्वेस्ट पाठवून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला एक्सेप्ट करेन. तर कौशल, मनोज दादांचं मी ऐकूयात आहे, मी चर्चा सुद्धा करतो जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा. तर योगेश दादा हे असे क्रिकेटपटू आहेत जे यष्ट्यांच्या मागे राहून पूर्ण आउटफील्ड सांभाळतात आणि सरावामध्ये तुम्हाला विकेट किपर राहून तुमची ती व्यवस्थित तुमचा तुम्हाला क्रिकेटचे धडे शिकवतात, हे बरोबर आहे का? हो हो, त्यांच्यामुळेच आज आमची टीम म्हणजे त्या लेवलला असेल किंवा अजून खेळू आम्ही. पण त्यांनीच मला मन्या दीपू आणि बाकीचे इतर खेळाडूंना सांगून त्यांनीच म्हणजे सर्वांना ट्रेन केलं आहे. ओके, तर कौशल तुम्हाला हेच अजून एक विचारायचंय दादांबद्दल. तर अशी कुठली टुर्नामेंट तुम्हाला आठवते ज्यामध्ये योगेश दादांनी मात्र जबरदस्त प्रदर्शन केलं होतं आणि ती कुठेतरी तुमच्यासाठी मोटिवेशनल ठरली होती? आमच्या गावातच ते खेळले होते, ते गावात मॅच होती, दुसऱ्या टीमने भरवली होती तेव्हा ते खेळले होते, तेव्हा थकले होते ते ऍक्च्युली, पूर्ण खेळून दमले होते, मारून म्हणजे 1-2 सिंगल डबल आणि परत 6-4 दमले होते, पण त्यांनी मॅच जिंकवली होती. ओके ओके, म्हणजे काही असू द्या, क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकार सर्व नाहीये, तर तुमच्याकडे टेम्परामेंट म्हणजे त्या सिंगल डबल त्यानंतर डिफेंड हे खूप महत्वाचं आहे. तर तेच योगेश यांनी कित्येक वर्षांपासून ते तुमच्या टीमला दिलंय हे त्यांचं मोठेपण आहे. तर आपण मनोजकडे येऊया. मनोज, तपस्याला या वर्षी एक दिवस मी कॉमेंट्री करण्यासाठी होतो आणि तुमची टीम सुद्धा त्या ठिकाणी खेळली होती, खूप चांगला खेळ तुमचा ओव्हरऑल पूर्ण डे मध्ये. विराटनंतर तुमची टीम मला जास्त भावली, तुमचा खेळ आणि विराटनचा खेळ देखील तितकाच चांगला राहिला आहे. तर तुम्हाला मॅन ऑफ द डे मिळाला होता, तुम्ही त्या दिवसाचे सफाळा गटातले सर्वोत्कृष्ट खेळाडू बनले होते, तरी सुद्धा तुम्हाला तपस्या चषक जिंका का नाही आला? आमची थोडी बॅटिंग कमी पडली. ओके, सेमीफायनलला आमची बॅटिंग कमी पडली. ओके, त्यासाठी कधी कधी दिवस तुमचा नसतो, तो दिवस कदाचित तुमचा नसेल असं तुम्हाला वाटते का? सिद्धेश, सॉरी दीपेश येत आहेत का? दीपेश यांची रिक्वेस्ट अजूनपर्यंत आली नाहीये माझ्याजवळ, तर दीपेश माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज मला रिक्वेस्ट पाठवा जेणेकरून आपण तुमच्याशी देखील चर्चा करूया. तर आपण पुन्हा एकदा कौशलकडे येतोय. तर कौशल, आगरी समाज प्रीमियर लीग ही समाजाची मॅच ही खूप जास्त प्रसिद्ध आहे तुमच्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी खेळण्याचा अनुभव कसा राहिला? कारण पूर्ण आगरी समाज एकत्र आला होता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चांगलं प्रदर्शन म्हणजे काय प्रतिष्ठा, तर त्या ठिकाणी तुमचं प्रदर्शन कसं होतं कौशल? थोडस मला
पुन्हा बोला तुम्ही, मला आवाज ब्रेक झालाय. आता येतोय. हा ते येतोय, बोला. आगरी समाज प्रीमियर लीग जी 2020 ला झाली होती, जी प्रतिष्ठेची लीग मॅच आहे तुमच्या परिसरातली, तर त्या ठिकाणी खेळलं म्हणजे आपली प्रतिष्ठा कमवणं, वी हॅव टू अर्न इट. तर त्या ठिकाणी तुमचं प्रदर्शन कसं राहिलं? त्या ठिकाणी माझं चांगलंच प्रदर्शन होतं. ऍक्च्युअली मी तिथे मॅन ऑफ द सिरीज झाला. मला एलईडी भेटली 35 इंची आणि मी हरलो सेमीला तिथे. पण माझे पॉइंट सर्वात जास्त होते, विकेट्स पण माझेच होते आणि रन्स होते. रन्स म्हणजे माझे पॉइंट जास्त होते, त्यामुळे मला मॅनेजमेंटनी म्हणजे मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी ठरला. तर ते ओनर टाइप असते की म्हणजे गावचं क्रिकेट गाव टू गाव असते ती लीग मॅच? ऑनर होते. आणि आमच्या इकडचाच विनोद पाटील होता, त्याने म्हणजे तो एक कॅन्सल झाला ऑनर, तर तो वेळेवर राहिला आणि मग तो मला मला भेटला. तो त्याच्यासोबत म्हणजे माझा मित्र वगैरे आले होते, सुधीर वगैरे, तर बोलतात तू बोलते आमचा बोलते ऐकून राह. मी बोलला मला एवढा कॉन्फिडन्स नाही मिळत, दुसरा कोण खेळाडू असेल तर बरं नाही बोलते. आम्हाला बोलतो तूच हवाय, फक्त तूच राहा, म्हणजे बाकीचे दुसऱ्याने खेळण्यापेक्षा बोला तू काय असेल ते फक्त मॅनेज कर, तू ऐकून राहा. मी म्हंटल ठीक आहे, मग आम्ही राहिलो. मग खेळलो आम्ही, चांगला परफॉर्मन्स झाला. माझ्यासोबत माझ्या म्हणजे टीम मध्ये दीपू आला आणि बाकीचे आमच्या लाईनचे तुम्ही सर्व खेळाडू घेतले बहुतेक. आणि दीपू मला असा ह्याच्यात लक मध्ये भेटला प्लॉट्स मध्ये. आणि बाकी किरण वगैरे म्हणजे आमच्या लाईनचे सर्व खेळाडू घेतले, मी बहुतेक आमच्या लाईनचे खेळाडू घेतले कारण की जे टच मध्ये आहेत आणि मला माहिती आहे की मी कोणत्या वेळेला कोणता खेळाडू म्हणजे प्रवेश किंवा कीपर काय असं, म्हणजे त्यामुळे मी सर्व आमच्या लाईनचे घेत. येस, हे डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही खूप वर्षाचं क्रिकेट तुमच्याच परिसरामध्ये खेळता तर तुमचा एक अभ्यास असतो, तुमचं एक बेसिक असते की कुठला खेळाडू मला माझ्या टीम मध्ये पाहिजे. आणि या 2 वर्षांमध्ये तर लीग मॅचेसने तर धुमाकूळ घातलाय. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये लीग मॅचेस ह्या होत असतात आणि त्यामुळे कुठेतरी टॅलेंट सुद्धा वर येतोय तुमच्या सगळ्याचा टॅलेंट सुद्धा कदाचित या लीग मॅचेस मधून वर आला असेल. तर म्हणून तुमच्याकडे मी येतोय आता. तर रॉकी ग्रुप एक अग्रमानांकित टुर्नामेंट तुमच्या परिसरामध्ये होते टीम बी थोड्या वेळेला, तर त्या ती टुर्नामेंट आतापर्यंत तुम्ही कधी जिंकले का? मनोज पटेल नाही जिंकली अजून. 2 वर्ष अगोदर आलेली संधी, 2-3 वर्ष अगोदर, तेव्हा पण नाही झाली. यंदा आलेली संधी, यंदा आलेली संधी, पण यंदा आलेली संधी ती सेमीफायनल लागली आमच्या सोबत ओपन. ओ असं जरुरी नाही, असं माहिती म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, ओपनचा स्पर्धात्मक क्रिकेट चांगला आहे, त्यांच्यामध्ये निवडलेले खेळाडू खेळतात. पण जर तीच टीम पुढच्या वर्षी रॉकी ग्रुपला तुमच्या समोर आली ज्या टीमने तुम्हाला गेल्या वर्षी हरवलंय, तर तुमचा खेळ कसा होईल? आम्ही पूर्ण प्रयत्न करू. येस, दॅट्स द स्पिरिट. पुढच्या वर्षी म्हणजे जरी ती टीम लागली तरी सुद्धा तुम्ही ती हरवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, मी नेहमी सांगतो. पराभवामधून शिकायला मिळते हे लक्षात ठेवा. आणि विजयानंतर फक्त जल्लोष असतो, कौतुक असते, पण पराभवानंतर तुम्हाला शिकायला मिळते की नेक्स्ट टाइम तुम्हाला कशा पद्धतीने पावलं ठेवायचे आहेत हे सर्व शिकायला मिळते. तर येस, डेफिनेटली पुढच्या वेळी जर ती प्रोफेशनल टीम आली तर तुमच्याकडून चांगला खेळ होईल असं आपण अपेक्षा ठेवूया. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर एनसीसी रावले, एनसीसी सोबत तुम्ही रावलेला खेळले होते कौशल. तर एनसीसी ही टीम ही टफेस्ट टीम ऑफ सफाळे असं मानलं जाते, म्हणजे कागदोपत्री त्यांचे रेकॉर्ड चांगले, त्यांच्याकडे खेळाडू चांगले आहेत. आणि या वर्षीचा मी पूर्ण रेकॉर्ड पाहिला तर तुमची टीम थोडीशी टफ टू टफ हेड टू हेड आहे. तर रावले येथे एनसीसी सोबत खेळण्याचा अनुभव कसा सांगा? हॅलो कौशल भाऊ. हा बोला. एनसीसी सोबत रावले ते तुम्ही नाईट मॅच खेळलो होते, त्याबद्दलचा अनुभव कसा सांगा? आम्ही खेळलो होतो, मने आणि दीपू लवकर विकेट गेले, रोहित आणि मी होता. रन्स जास्त होत्या, पण मी हॅट्रिक मारले होते. मग मॅच मध्ये आलो आणि मी जिंकलो. मॅच मला भेटला होता त्या मॅचचा. तेव्हा आम्ही नाईट मॅच पहिल्यांदाच खेळलो, पण
असं वाटलं होतं की जर त्या नाही भेटलो का कारण पण चांगलं वाटलं खेळलो आम्ही तुम्ही हॅट्रिक सिक्स मारले होते आम्ही सेमीला हरलो ओपन सोबत तुम्ही जास्त खेळ नाही क्रिकेट खेळलं होतं का सफाळ्याला की काय निवडक स्पर्धेमध्येच निवडण्याचा फॉर्मॅट असतो पहिली स्पर्धा खेळलो ती रावळेला नाही म्हणून पहिलीच स्पर्धा खेळला ती म्हणून खेळला पहिली दुसरी नाही आता या वर्षामध्ये समजा 2020-21 मध्ये दिवस टुर्नामेंट होतात का अपेक्षा आहे का पुढच्या वर्षी होऊ शकेल कदाचित होऊ शकेल यंदा होती लॉकडाऊन मुळे कॅन्सल झाली ओके म्हणजे तुमच्या गावचं पण आयोजन असते का म्हणजे तुमच्या गावची पण टुर्नामेंट असते का हो असते तर कसं काय काय फॉर्मॅट असतो व्हीटी लाईन गट असतो सफाळे गट असतो ओपनचा गट असतो की एक गाव एक कशा पद्धतीने क्रिकेट तुम्ही खेळता कौशल बोला ओपन गट नाही ठेवत कारण की टीम कमी पडतात मग दोन तीन टीम येतात मग ते प्राइस हे करायला मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग आमच्या साईडचे गट ठेवतो व्हीटी लाईन ठेवतो सफाळे ठेवतो बोला प्राइस अमाऊंट काय असते किती दिवसाची टुर्नामेंट तुमची असते विठ्ठलवाड्याची मी पहिल्यांदाच ठेवली होती गेल्या वर्षी 50,000 ठेवली होती आम्ही सक्सेस केली आणि सरावलीने मारली होती फायनल आणि तो बहीण दादा पण बोलला की बोलते पापा बोर्याने फर्स्ट टाइम चांगली स्पर्धा केलेली आहे आम्हाला पण बरं वाटलं आणि कुठेतरी चल आता करायची चांगली स्पर्धा करायची हे पण आम्ही मग विचार केला आणि ठीक आहे एक वर्ष का असू द्या पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही ठेवाल आणि त्यावर्षी पुन्हा एकदा पोचपावत मिळेलच कारण पहिल्यांदा मिळालंय की बाप्पा मोरयाने चांगली टुर्नामेंट ठेवली तर आता अपेक्षा वाढल्यात सर्व संघांच्या त्यानंतर सर्व प्रेक्षकांच्या की बाप्पा मोरयाने अजून चांगली टुर्नामेंट ठेवावी तर नारंगीला सुद्धा मनोज तुम्ही खेळलात आणि नारंगीचं मैदान तर जवळपास सर्वोत्कृष्ट मैदान हे या परिसरात म्हणजे विडार टू आमच्या भाईंदर परिसरात मानलं जाते तर त्या ठिकाणी तुला खेळण्याचा अनुभव आहे का मनोज हो खेळला अंदाज अमन सँडी स्पोर्ट मध्ये खेळलेला ओके त्यामी फायनल मारली होती ओके आणि विठ्ठलवाडी या संघातून तो म्हणजे सफाळ्याच्या बाहेर तुला खेळण्याचा अनुभव आलाय का हॅलो तपस्या हा ऐकायला का मनोज हा येतो बोला तपस्या व्यतिरिक्त सफाळ्याच्या बाहेर विठ्ठलवाडी टीम कुठे खेळायला गेले का हो भरपूर ठिकाणी गेलाय हा म्हणजे कुठली अशी लक्षात राहणारी टुर्नामेंट तुमची जी तुमच्याकडे तुमच्या टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिला किंवा तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला ही चंदन सर त्यांनी खारडी होती खारडीला सुद्धा तुम्हाला एक चांगलं पारितोषिक मिळालं होतं म्हणजे तुम्ही ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स केला होता तर खारडीच्या अनुभवाबद्दल काय सांगाल मनोज खारडीला पण तेव्हा पण ओपन सोबत लागली अच्छा तर त्या ठिकाणी तुम्हाला सीज वगैरे मिळाली होती का नाही काय नव्हतं भेटला बॅटिंग झालेली बॅटिंग बॉलिंग दोन्ही पण झालेली ओके तुमचा स्कोर काय होता आणि तुमच्या विकेट्स काय होत्या स्कोर एवढा असेल 100 वरती असतील आणि विकेट पण कमी होत्या पण ओके म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स तुमचा चांगला राहिलाय तर म्हणून तुम्हाला विचारलं तुमच्या सफाळे धाबा परिसरामध्ये पंचकृषीमध्ये तर तुमचा फॅन फॉलोईंग वर्ग खूप चांगला आहे मनोज पाटील म्हटलं तर आक्रमक खेळाडू आहे तर सर्व सफाळे परिसरात तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे ओळखतात बॅट्समन की बॉलर जास्त बॅट्समन ओके तर वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या एका इनिंग मध्ये किती केल्यात म्हणजे एका इनिंग मध्ये खेळताना सर्वोच्च धावसंख्या तुमची वैयक्तिक किती राहील 70 असेल अर्धशतक आतापर्यंत किती पूर्ण केले 5-6 असतील 3-3 षटकार कधी आलेत का हो आल्यात किती वेळा पाच आल्यात 3 मिळाल्यात 5 ओके त्याच्या पुढे गेलात का म्हणजे 4-4 5-5 6-6 सापर्यंत गेलात का 5-5 आल्यात 3 मिळाल्यात कुठे आले म्हणजे कुठे कुठे आलेत नेमके 5-5 ते एक वाढीव
वाडीला एक आला ओके वैदिबाई आणि एक भिरवाडी ओके भिरवाडी ओके आणि एक विरातन ओके विरातन भिरवाडी आणि वाडी ओके म्हणजे तीन ठिकाणी तुम्हाला पाच बॉल पाच षटकार खेचले तुम्ही तर लक्षात झोपेतून जरी तुम्हाला उठवलं समजा झोपेतून तुम्हाला उठवलं तर तुमच्या लक्षात तुमच्या आवडती खेळची झालेली टुर्नामेंट कुठली आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला त्या टुर्नामेंट मध्ये तुमचं सर्व बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग सर्व चांगली झाली अशी टुर्नामेंट तुमची कुठली आहे मनोज अशा भरपूर आहेत त्यातली कुठली एक म्हणजे आता तुम्हाला जे सांगायचं झालं समजा कुठल्या तरी एका टुर्नामेंटचं नाव घ्यायचं आहे तर ते टुर्नामेंट कुठली असेल आता ह्या वर्षी झालेली खार्डी 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 होती ठीक आहे आपण चंदन सरची पण होती पण खार्डीची चांगली होती बॉलिंग पण झालेली बॅटिंग पण झालेली मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच सर्व भेटले मला ओके व्हेरी तर तसेच आपण रॅपिड फायर थोडेसे आपण कौशल सोबत सुद्धा खेळूया कौशल तीन बॉल तीन षटकार आतापर्यंत तुमच्या इनिंग मध्ये आलेत का तुमच्या टीम साठी कौशल आवाज येतोय हॅलो 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 आवाज ब्रेक होतोय तुमचा नेटवर्क कदाचित आवाज आता येतोय आता हॅलो हॅलो येतोय आता थोडस ओपन स्पेस मध्ये बसाल तुम्ही जर जमलं तर तुम्ही जर जमलं तर ओपन स्पेस मध्ये बसाल का कौशल दादा थोडस म्हणजे थोडा वेळासाठी ओपन स्पेस कसे बसा म्हणजे आपण तितकं असं चांगलं कव्हर अप घेऊ शकतो आता येतोय हॅलो 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 आता येतोय हॅलो येतोय का तुम्हाला ऐकायला का हॅलो हॅलो ट्रेनमुळे कदाचित नेटवर्कचा इश्यू येतोय लेट इट बी हॅलो येतोय आता कौशल भाऊ हॅलो येतोय का आवाज नाही दीपेश सुद्धा ऑनलाईन नाही दीपेश जर लाईव्ह पाहत असतील तर दीपेश तुम्ही रिक्वेस्ट पाठवा कारण तुम्ही सुद्धा आमचे गेस्ट आहात कारण योगेश यांचं नेटवर्क मिळत नाहीये त्यामुळे ते संवाद साधू शकत नाही तर सिद्ध दीपेश असतील ऑनलाईन तर दीपेश प्लीज मला रिक्वेस्ट पाठवा जेणेकरून आपण त्यांचा देखील थोडासा अहवाल घेऊया येतो आवाज ऐकायला कौशल भाऊ आवाज ऐकायला येतोय का तुम्ही बंद करून चालू का परत रिक्वेस्ट पाठवा मी तुम्हाला परत देतो येस मनोज थोडस तुमच्या टीम बद्दल आपण जाणून घेऊया जर तसे तुम्ही हार्ड हिटर ऑलराऊंडर आहेत तर बॅट्समनचा विचार केला तर बाप्पा मोरू या विठ्ठलवाडी टीम मध्ये बॅट्समन कोण आहे सुरुवात कोण करते नेहमी टीमची रोहित म्हात्रे हा रोहित म्हात्रे किती वर्षापासून रोहित म्हात्रे खेळत आहेत तो आता दोन वर्ष झाली ओके तो नवीन आहे आताच आहे अमोल पाटील आहे भाऊ माझा ओके तो किती वर्षापासून खेळतोय तो पण तेवढे दोन वर्ष आताचे पोरं आहेत सर्व ओके ओके पुढे कल्पेश आहे कल्पेश पाटील आहे अच्छा ऋषिकेश गरज आहे ओके म्हणजे बॅटिंग लाईन तुमची बॅटिंग लाईन तुमची खूप स्ट्रॉंग आहे याचा अर्थ असा आहे राईट हो आताची नवीन पोराची चांगली आहेत सर्व आणि जुनी पण होती चांगली आहे योगेश किनी पण होती तेव्हा हरदास किनी अच्छा आणि जर आपण बॉलर्सचा विचार केला तर बॉलर्स तुमच्या टीम मध्ये कुठले आहेत एकूण म्हणजे पाच सहा बॉलर तरी कुठल्याही टीम मध्ये असायला हवेत जर आपल्याला मोठं क्रिकेट खेळायचं असेल तर एक चांगलं फिटनेसचं क्रिकेट खेळायचं असेल तर ते बॉलर्स तुमच्या टीम मध्ये नक्की कोण आहेत एक कौशल आहे कौशल किनी हरदास किनी रुपेश घरत मी स्वतः आहे ओके समजा सिच्युएशन अशी आली रोहित आहे ओके अजून आहेत का हो आहेत रुप बोला दीपेश पण टाकतो कधी कधी जर इमर्जन्स जर बॉलर चांगले कोणाचे होत नसेल तेव्हा तो दीपेश पण टाकतो ओके 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 तर आणि एक लेफ्टी बॉलर आहे दुसरा कुंदन अच्छा कुंदन घरत ओके ओके तुम्हाला एक सिच्युएशन दिली आम्ही एका ओव्हर मध्ये तीन धावा डिफेंड करायच्या आहेत म्हणजेच वाचवायचे आहेत म्हणजे समोरच्या टीमला एका ओव्हरमध्ये तीनच धावा पाहिजेत फक्त जिंकण्यासाठी
तर तुम्ही कुठला बॉलर वापराल त्यात तीन दबा बचवण्यासाठी? लेफ्टी बॉलर रोहित. रोहित म्हणजे त्याचा त्याने असा कधी विक्रम केलाय का म्हणजे कमीत कमी दबा तिकडे डिफेंड केलेत का कुठे? हॅलो. तशी अजून वेळ आली नाही. ओके येईल तर आपण हाच प्रश्न विचारूया कौशलला. कौशल आता ऐकायला येतोय माझा आवाज? कौशल आवाज येतोय? कौशल आवाज येतोय? वायफाय डेटा काही चालू करा पण नेटवर्क थोडस हे करा तुम्ही डायव्हर्ट करा. हॅलो येतो ऐकायला? हा तुमचं नेटवर्क लूज आहे, खूप लूज आहे. आता येतोय? तुम्ही दुसऱ्याकडे दुसऱ्या ठिकाणी जाऊन जरा चेक करा नेटवर्क, कारण तिकडे थोडासा इश्यू होता. तुम्ही ज्या ठिकाणी बसला तर दुसऱ्या ठिकाणी बसा जेणेकरून नेटवर्क कॅचअप होईल. तर मनोज भाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तो म्हणजेच दीपेश बद्दलचा प्रश्न आहे. दीपेशने आमदार चषकामध्ये चांगला खेळ केला होता राईट? हो. चार बॉल मध्ये काहीतरी 20 रन्स हव्या होत्या, तर कसा खेळ राहिला होता दीपेशचा? तो आक्रमक बॅट्समन आहे, कधी पण मॅच काढू शकतो आम्हाला माहिती आहे. आमचा माझ्या नंतर तोच हुकमी एक काय आमचा, कधी पण मॅच फिरू शकतो तो दीपेश. अच्छा, आमदार चषकाला मी सुद्धा लाईव्ह पाहत होतो, त्याने चार बॉल चार षटकार केले, तोच दीपेश आहे का? हो. अच्छा अच्छा, मग म्हणजे चार बॉल म्हणजे एका ओव्हर मध्ये 20 करत असताना चार बॉल मध्ये मॅच फिनिश केलं, म्हणजे आपण मग लंबी रेस का घोडा म्हणू शकतो त्याला राईट? हो. ओके, आपण पुन्हा एकदा कौशलला रिक्वेस्ट पाठवूया. बोला बोला. चंदन सरला पण आला वेलेवर, शेवटची मॅच आला फक्त एकच विराटांसोबत होती, लग्नाला गेला. ओके ओके ओके, आला आणि तीस रन मारून गेला, तिकडे आमचा टर्निंग पॉईंट ठरला. सेमीफायनलची मॅच आमच्या गटातून त्या होती, निघायची मॅच होती ती मॅच, त्याने रन मारून गेला 30 रन. ओके ओके ओके, तर त्यावेळेला मला ओळखत. अच्छा अच्छा, पूर्ण टीम नव्हती त्या वेळेला, कौशल नव्हता, रोहित नव्हता, दीपेश नव्हता. ओके ओके, तरी सुद्धा म्हणजे एक हुकुमचा एक जसा तुम्ही शब्द वापरला तो महत्वाचा आहे की तो त्याच्या माध्यमातून त्या चार षटकारांमुळे कमी पासू दिली नाही त्या जुन्या खेळाडूंची, आणि त्याने मात्र एक हाती किल्ला लढवत मॅच फिनिश केली. व्हेरी गुड वेलसेफ. समजा आपण पुढे आता जशी तुम्हाला बॉलिंगची सिच्युएशन दिली तशी आपण तुम्हाला बॅटिंगची सिच्युएशन देऊया. समजा दोन बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे आणि विकेट डाऊन झालाय, पहिला विकेट तुमच्या टीमचा तुम्ही बाद झाला, तुम्ही किल्ला लढवला, धावा बनवल्या 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 आणि सिच्युएशन अशी आली दोन बॉलमध्ये फक्त 10 धावांची गरज आहे, तर तुम्ही कुठल्या बॅट्समनला इन करा तुमच्या टीम मधल्या? दीपेश. दीपेशला दिन. कौशल. त्याबद्दल कौशल. येस, तुमच्याकडे तुमची स्ट्रेंथ जर मी पाहिली तपासलेला जशी मी तुमची स्ट्रेंथ पाहिली होती, तर बॅट्समन बॅटिंग लाईन तुमची स्ट्रेंथ आहे का? म्हणजे तुमचा सर्वात जास्त विश्वास बॅटिंग लाईनवर आहे का? हो, सर्वात बॅटिंगवर आहे आमचा. सफाळ्यातली अशी कुठली टुर्नामेंट बाप्पा मोरया टीमला खेळायला आवडते? एक रॉकी आहे, आता आमदार आणि शिवनेरी. अच्छा, शिवनेरी विराटांची का? हो. अच्छा, बोला बोला काय बोलताय? हॅलो. अजून मायकोप केलवा तिकडे खेळायला आवडते. ओके, आता एवढ्या सर्व गावांची तुम्ही नावं घेतली आणि सर्व टीम्स चांगल्या चांगल्या आहेत आणि हा माझा नेहमीचा सफाळा परिसरातला हा प्रश्न आहे, कारण मी कुठल्या टीमला ओळखत नाहीये. तर आपण हेड टू हेड केलं, समजा बाप्पा मोरया टीम टफ आहे की जलसार टीम टफ आहे, तर तुम्हाला काय वाटतं हेड टू हेड झालं तर आतापर्यंत बॅटल कशी झाली जलसार आणि बाप्पा मोरया? असे सेम झाले. ओके, ते जिंकतात. ओके, म्हणजे बॅटलला 50-50 आहे राईट? हो. ओके, आपण पुढे जाऊया. बाप्पा मोरया आणि टेंबी खोडावे त्यांच्यासोबत आमच्या कमी होतात, पण तरी पण
होतात चांगल्या मॅच आमच्या टफ होतात दोघांचे पण. ओके सर्वात टफ टीम तुम्हाला कुठली वाटते तुम्हाला म्हणजे बापा मोर्या विठ्ठलवाडीसाठी डोकेदुखी ठरणारी सफाळातली टीम कुठली? जेनवन मायकोप. मायकोप मायकोप मधले असे कुठले तीन फलंदाज आहेत जे तुम्हाला खूप त्रास देतात? कपिल भोईर आहे, मनीष भोईर आणि काका अनिकेत. ओके ओके ठीक आहे. त्यानंतर त्या संघातले असे कुठले तीन गोलंदाज आहे जे तुम्हाला त्रास देतात? मायकोप साई आहे. बोला नेटवर्क इश्यू आहे तरी आपण व्हेरिफाय कर. बोला बोला साई आणि संजय. ओके साई आणि संजय. मत्स्य चषक होतो साखरेला, खूप मोठी टुर्नामेंट होते तर त्या ठिकाणी कसा खेळण्याचा कधी अनुभव आला आहे का? मनसे चषक साखरे रुपेश पाटील ज्याचे आयोजक आहेत, मनोज पाटील सह आयोजक आहेत, तर तिकडे खेळण्याचा कधी अनुभव आलाय का? हो आम्ही एकदा खेळलेलं, कधीच खेळलो. त्यानंतर आमच्या गावातली टीम होती त्यांच्यामधून आम्ही तिघे गेलेले, फक्त दीपेश मी आणि कौशल होते, तिघे आम्ही गेलेले. आम्हाला बोलवलेले गावातल्या पोरांनी, त्यांची टीम होती दुसऱ्यांची, युवा ग्रुपची एंट्री होती. पण एकदा होत ना तर आम्ही गेलो त्यांच्यात खेळायला. ओके ओके ठीक आहे. तर कसं वाटलं म्हणजे सफाळ्याच्या म्हणजे पलीकडे झालं ना, ईस्टला झालं रे, ईस्टला झालं रे. हो हो अच्छा ओके. तर कौशल आता येतो ऐकायला माझा आवाज? हो येतो येतो आवाज. ओ गॉड थँक्यू. मी एक म्हणजे प्रार्थना मनापासून केलेली की प्लीज आज योग्य कौशलचं नेटवर्क येऊ दे. तर कौशल पुन्हा एकदा रॅपिड फायर तुझ्याकडून स्टार्ट करते, जो आपला प्रश्न राहिला होता तो. तीन बॉल तीन षटकार आलेत का आतापर्यंत? हो एनसीसी सोबत आलेले रावळेला. ओके चार बॉल चार तरावळीला मारले होते. पाच बॉल पाच. पाच बॉल पाच नाही मारले. आतापर्यंत विकेट हॅट्रिक कधी घेतली आहे का तुम्ही बापा मोर्या टीम साठी? हा घेतलेले आहे पण लक्षात नाही, पण एवढं माहिती आहे घेतली कुठे. तर मी फर्स्ट ओव्हर करतो त्यामुळे काय फर्स्ट ओव्हरला कोण मारत नाही तर डिफेन्स करतात, विकेट देत नाही त्यामुळे मला विकेट भेटत नाही. ओ चीटिंग 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 म्हणून लास्ट मध्ये जास्त विकेट घेतात वाटतं. डेथ ओव्हर मने वगैरे डेथ ओव्हर टाकतात त्यामुळे त्यांना विकेट भेटतात. बघा म्हणजे हे रहस्य आहे का मनोज यांचं जास्त विकेट टेकर म्हणण्याचं? नाही त्यांचं कसं स्विंग मारतात, दोन्ही पण स्विंग मारतात, ऑफ ब्रेक लेग ब्रेक आणि पेस पण टाकतात. आणि मी फक्त पेस टाकतो. ओके न्यू बॉल मीच टाकतो आणि त्यांना रोहितला आणि त्याला थोडस फिरकी टाकायला लागते त्यामुळे ते नवीन चेंडू त्यांच्या हातातून सटकत नाही, म्हणून नवीन चेंडू पेसर मीच टाकतो आणि नंतरच्या ओव्हर ते टाकतो. ओके व्हेरी वेल सेड. तर आता आपण तुमच्या टीम्सची अनालाइज करत होतो की कुठले खेळाडू कसे चांगले काय वगैरे वगैरे. तर तुम्हाला सांगितलं की बाप्पा मोर्याचं फ्युचर हे कुठल्या तीन फलंदाजाच्या हातात आहे, मनोज पाटील वगळता, त्यानंतर दीपेश वगळता आणि कौशल वगळता आणि योगेश वगळता, तर असे कुठले तीन खेळाडू आहेत ज्यांच्या हातामध्ये बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी टीमचं भविष्य आहे? रोहित आहे, अमोल आहे, ऋषी. ओके आणि असे कुठले तीन बॉलर्स आहेत कल्पेश? ओके असे कुठले तीन बॉलर्स आहेत ज्यांच्या हातामध्ये तुम्हा तिघांना वगळता भविष्य आहे बाप्पा मोर्या विठ्ठलवाडीचं? रोहित आणि ऋषी आणि साहिल एक नवीन होतोय तयार, आता त्याला आला मॅच खेळायला तर तो खेळला तर कुठे खेळू शकतो असं वाटते, नवीन आहे म्हणून अजून काही सांगता येत नाही की तो खेळू शकतो की नाही. तुमच्याकडे बेसिकली जेव्हा 50,000 टुर्नामेंट असते त्या ठिकाणी एंट्री फी किती असते? किती होती म्हणजे साडेचार होती का? साडे म्हणजे आकडा चार पाच तीन चार तीन. आणि कसं आमच्या इकडचेच टीम्स येतात त्यामुळे थोडस कन्सेशन द्यायलाच लागते त्यांना. नाही माझा बोलण्याचं उद्देश काय आहे, जर 4,000 किंवा 5,000 तुमच्याकडे आहे एंट्री फी तर जोचंद्राला सुद्धा खूप चांगला टुर्नामेंट होता, ठाण्याला होतात किंवा भिवंडीला अशा कमी 4,000-5,000 एंट्रीवाले टुर्नामेंट होतात, तर त्या ठिकाणी कौशल भाऊ तुम्ही का ट्राय करत नाही किंवा तुमचा टॅलेंट का दाखवत नाही? आम्ही ट्राय करायला येतो पण आमचं असं होतं की एन वेळेला प्लेयर कमचे कॅन्सल होतात, हे ड्युटी यांची कसं ड्युटी लागते वेळेवर फर्स्ट सेकंड वाले. ओके आम्ही मोजकेच प्लेयर असतो आणि जर याच्यातलं एखादा कमी झाला तर तिकडे जाऊन परत एंट्री फी एवढी टाकणार, परत एवढं ट्रॅव्हल करणार, मग ते चुकीचं वाटते ना की मग
असं वाटतं की म्हणजे तुम्ही मुद्दामून म्हणजे ते का जातात म्हणजे पोरं असतील तर जावा असं म्हणजे त्यांचं मत असते मग त्यामुळे आम्ही बाहेर जात नाही. ओके बघा मी सर्व खेळाडू जे ऐकताय मला म्हणजे मी म्हणजे असं नाही बोलत आहे तुम्हाला की तुम्ही सफाळामध्ये खेळू नका खेळा सफाळामध्ये पण खेळा पण तुम्ही दोन एक महिन्यातून एकदा सफाळ्याच्या बाहेर पडा म्हणजे जुचंद्रला खूप चांगल्या टुर्नामेंट होतात विराला टुर्नामेंट होतात ठाण्याला चांगल्या टुर्नामेंट म्हणजे 3 ते 4 हजारच्याच असतात असं नाहीये की जास्त असतात ज्या 50-30 हजारच्या टुर्नामेंट असतात तिकडे तुमचं टॅलेंट दाखवला तर तुम्हाला जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा अनुभव येईल आणि कदाचित तुमचा जो क्लास आहे तुमचा जो फॉर्म आहे तो अजून वाढेल. कौशल भाऊ तुम्हाला काय वाटतं? नाही नक्कीच आम्ही म्हणजे अगोदरच्या वर्षी ह्या अगोदरच्या वर्षी पण वैतरणामध्ये आणि विरारमध्ये एंट्री दिली होती पण वेळेवर कोणाची ह्यांचे सेकंड आणि नाईट वाले आहेत मग त्यांची वेळेवर म्हणजे असं होते चेंजेस त्यामुळे आम्ही एक दोन वेळेला आमची एंट्री फी पण मोफत गेली आणि आम्ही एकदम मने आणि मी गेलेलो आणि लहान लहान पोरं घेऊन गेलेलो तेव्हा पण आम्ही खेळलो पण ह्याचा विकेट गेला आणि रन्स पण नाही झाल्या त्यामुळे मग आम्ही तिथे एकदम म्हणजे असं हरलो ना की असं वाटलं की कुठे जाऊच नको आता ह्या पुढे बाहेर कारण की पोरं नसली का मग असं वाटते की कोण येत नाही टोटल टीम असली का मग थोडा बॅकअप भेटतो. ठीक आहे बघा मी एक प्रॉमिस करतो तुम्हाला म्हणजे जुचंद्राला खूप चांगल्या टुर्नामेंट होतात त्यातली एक चांगली टुर्नामेंट जी कमी स्पर्धा शुल्काची असेल आणि तुमच्या दिवसाप्रमाणे असेल म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी हवे त्या दिवशी जेव्हा असेल मी कॉल करेल तेव्हा तुमची टीम एंट्री करेल का? नक्की नक्की नक्कीच येऊ आम्ही. हो नक्की कारण बघा टॅलेंटला लपवलं ना तो टॅलेंट तसाच दबून राहतो अडकून राहतो तर त्याच्या त्याला पंख देण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. म्हणतात ना की फक्त विहिरीत पोहून काय चालत नाही तुम्हाला पोहण्यासाठी नदीत किंवा समुद्रात जावं लागते. तर तसं माझं बघा खूप सारे खेळाडू आहेत मी पाहतो आता तुमचं सुद्धा मी इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर माझा अभ्यास करावा लागतो. मी तुमच्या युट्यूबवर मॅचेस बघितल्या काही काही ज्या आहेत तपासाची मॅच परत रिपीट करून पाहिली तुमचा खेळ कसा आहे क्लास आहे सफाळ्याच्या क्रिकेटमध्ये फक्त काय दबून राहिलाय तो क्लास. तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ठीक आहे सफाळा गट खेळा तुम्ही पण जसा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही थोडस डायव्हर्ट व्हा आणि आपला कल या विरार नायगाव परिसरामध्ये घ्या जेणेकरून तुमचं सुद्धा टॅलेंट आम्हाला पाहू द्या कारण आम्ही देखील टॅलेंटचे चाहते आहोत आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून तसा कळेल. तर मनोज तुम्ही आतापर्यंत 6 बॉल 6 षटकार तुमच्या माध्यमातून आले नाहीत असं तुम्ही सांगता की आतापर्यंत 5 बॉल 5 आलेले आहेत तर येत्या वर्षामध्ये आम्हाला ते 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील. नक्की प्रयत्न करू. ओके तर बॅक ओव्हरऑल विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने मनोजचं नाव आहे कौशल दादा तुमच्यापेक्षा जास्त नाव मनोजचं आहे का कौशल दादा का 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 कारण कारण की त्याला त्याला ऑल सीझन किंवा म्हणजे पावसाळ्यात किंवा कोणत्या क्षणी सांगितलं केलेलं तेव्हा तरी जातो तो आणि त्याला म्हणजे तो एवढा वेळ आहे क्रिकेटचा ना की त्याला रात्री सांगितलं दिवसा सांगितलं कधी पण सकाळी उठून तरी तो जातो खेळायला. आपलं थोडं आळस येतो क्रिकेटसाठी मग थोडस असं वाटतं की आपण दुर्लक्ष करतो इग्नोर करतो आणि तो इग्नोर नाही करत त्याला तेव्हापासून त्याने बॅट घेतली चेंडू घेतला तेव्हापासून त्याने त्याची आवड तोडलीच नाही त्याने एकच त्याचं टार्गेट ठेवलं की मी क्रिकेटरच होईल. मग आम्ही थोडस म्हणजे टार्गेट चुकलंय पण टार्गेट तुमचं चुकलंय मी फक्त सफाळ्याचा क्रिकेटर होईल असं बोला बरोबर कारण त्यांनी सफाळ्याच्या बाहेर जायला पाहिजे ना जर तो सँडी स्पोर्ट्स मध्ये खेळतायत सँडी स्पोर्ट्स मध्ये खेळतायत तर कसं आहे माहितीये पॅकर्स आणि कॅप्टनचं लक्ष कधी तुमच्यावर पडते जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी खेळून तुमचं प्रदर्शन चांगलं करता तर यस तुम्ही काही खेळाडू मी त्याला एनसीसी सफाळ्याचं त्याला विचारलं होतं की एक सफाळ्याची प्रोफेशनल टीम बनू शकते एवढी कॅपॅसिटी आहे सफाळ्याच्या क्रिकेटरमध्ये की आपण 11 खेळाडू घेऊन तुम्ही मोठमोठ्या व्यावसायिक संघांना एक चांगली बॅटल देऊ शकता. तर येत्या वर्षामध्ये जर आपलं माझं येणं त्या ठिकाणी झालं थोडं समालोचन म्हणजे झालं तर मी ते खेळाडू लगेच पिक करू शकतो की मला माहित पडते की कोण कसा खेळतोय तपस्याला काही काही खेळाडूंना मी लगेच पिक केलं की कोण किरण गुरुद्वाल म्हणा खूप चांगला खेळला संजय बळा तुम्ही बोला तुम्ही बोला त्यानंतर दीपेश म्हणा हे सगळे आपल्या लगेच नजरेत भरतात पॅकर्स लोकांच्या जेव्हा तुम्ही बाहेरचं क्रिकेट खेळता म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी. तर मनोज बा पुढच्या वर्षी व्यवसाय क्रिकेट खेळण्याची तयारी आहे का? हो हो त्यासाठी फक्त थांबून चालणार नाही जातो मी पण जातो पण ट्रॅव्हलिंग करायला कंटाळा येतो. बघा हे कुठेतरी कारण पडणं पटण्यासारखं आहे बरोबर कौशल भाऊ जर क्रिकेट खेळायचं मग दुबईला कसं जाणार तुम्ही दुबईची संधी आहे
त्याला ट्रॅव्हलिंग जमतच नाही. थोडस ट्रेन मध्ये आला का तो वीक होतो, एसी जमत नाही, कार मध्ये पण त्याला जमत नाही, मग तो तिकडे जाऊन वीक पडतो खेळताना वगैरे. त्याला असं वाटतं की मी ट्रॅव्हलिंग करून तिकडे कसा खेळेन, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे तो जास्त जात नाही बाहेर वगैरे. दादा भिवंडी खूप लांब आहे, आपल्याला फक्त विरार पासून जायचंय, विरार पासून ठाणा, ठाणा नंतर भिवंडी, भिवंडी नंतर पुणा, पुणा नंतर रत्नागिरी, रत्नागिरी नंतर दुबई, हा प्रवास करायचा आहे. त्यासाठी प्रवासाची तुम्ही डॉक्टर कडे कन्सल्ट करा. रत्नागिरीला गेलो मी तेव्हा, तेव्हा मळमळला नाही, ट्रेनला गेले. ट्रेनचा प्रवास चालतो म्हणजे कौशल मनोज होऊन. मग एक दिवस भेटतो, एक नाईट त्यांना भेटली ना झोपायला, का दुसऱ्या दिवशी जमते मग. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही चांगला क्रिकेट आहे. मी माकुणसरला सुद्धा एक टुर्नामेंट केली होती, त्या ठिकाणी सुद्धा सफाळचा लोगट होता, जलसार वगैरे टीम त्या ठिकाणी सुद्धा होती. तर यांना मनोज दादांना विचारलंय, तर कौशल दादा तुमच्या मते एक सफाळ्यातली सर्वात टफ टीम तुमच्या बापावर या टीमला कुठली जाते? हा जय हनुमान टीम असं वाटते ना की त्यांच्यासोबत आम्ही टॉस पण नाही जिंकत कधीच. भक्ताकडे जायला लागेल अगोदर टॉसच. आमची टीम अगोदरच सांगते टॉस जिंकून, आम्ही किती कॅप्टन बदलले टॉस उडवण्यासाठी, पण टॉसच नाही जिंकत आम्ही. ओके ओके. नाही जिंकाल दादा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आता माझं सुद्धा वय तुम्हाला सांगितलं, तर माझं मी 37 रनिंग आहे, वाटत नाही माझ्या शरीरयष्टीवरून, पण 37 रनिंग आहे. 34व्या वर्षी मी समालोचन स्टार्ट केलं, आणि हे वर्ष 2021 मी तर म्हणेन बाप्पा मोरया या टीमच्या नावावर राहिलंय ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या आधारावर. तर असं 2022-23 ला जेव्हा मी इंटरव्ह्यू घेईन मायकोपसाठी, मनोज पाटीलशी खूप मागे लागलोय, पण त्यांचे लग्न समारंभ संपत नाही, आणि जेव्हा मी मायकोपचा इंटरव्ह्यू घेऊन त्या कदाचित ते सुद्धा असं म्हणतील की आम्हाला टफ कुठली जाते, बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. म्हणजे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो, पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आणि बघा माझं एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवा, नेव्हर अंडर एस्टिमेट एनीवन. म्हणजे कुठल्याच टीमला कमी लेखू नका, किंवा कुठल्याच खेळाडूला कमी लेखू नका, कुठल्या वेळेला कुठला खेळाडू कुठली टीम पलटेल हे सांगू शकत नाही. तर याबद्दल काय सांगाल कौशल? नाही आम्ही कोणाला कमी समजतच नाही ऍक्च्युली. आम्ही आमचा गेमच म्हणजे आम्ही आमच्या प्लॅनिंगनुसारच खेळतो. कोण असेल तर आम्ही कधी असं नाही सांगत की मन्या तू नको उतरू, त्यांची काही बॉलर एवढे सांगायला असं नाही होत. मन्या ओपनिंग तर ओपनिंगच करतो, आणि आमचे बॉलर आम्ही चारच आम्ही म्हणजे असे स्टार्टिंग पासून सुरुवात करतो. ओके. जे खेळाडू मी इंटरव्ह्यू साठी विचारलं कौशलला, त्या कौशलला त्यांनी नकार दिला, मी लाजतो, मी कमी बोलतो, मला आज इंटरव्ह्यू जमणार नाही, त्यांच्यासाठी हातात शिक्षा. तर कौशल भाऊ काही प्रश्न जे गमती जमतीचे असतात माझे, ते प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर बॅटिंगचा हावरा हा शब्द खूप असतो कुठल्याही टीम मध्ये, तर तुमच्या टीम मध्ये बॅटिंगचा हावरा कोण आहे? मनोज. तुमच्या टीम मध्ये बॉलिंगचा हावरा कोण आहे? बॉलिंगचा पण तोच. टू वर्ड्स, टू वर्ड्स. त्याच्या पुढे चला आपण जरा आपण लांबस जरूर बोलूया थोडस. थापा कोण मारतो तुमच्या टीम मध्ये सर्वात जास्त? थापा कोण मारतच नाही, कोणाला थापा मारूनच नाही देत. मोबाईल मध्ये सर्वात जास्त खेळाडू कुठला खेळाडू आहे तुमच्या टीम मधला? मोबाईल मध्ये रोहित. रोहित. ओके. तुमच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही टुर्नामेंट जिंकता, ट्रॉफी तुमच्या गावाला मिळते, तर ती ट्रॉफी माझ्याच घरी जायला पाहिजे असं मत कुठल्या खेळाडूच असत? असं मत कोणाचंच नसते. आम्ही एक एक असं म्हणजे कोणाला नाही भेटली, कोणाला हवी आहे का असं आम्ही विचारतो, आणि मग तो ट्रॉफी घेऊन जातो. जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करता, तर विदाउट तिकीट प्रवास होतो की विथ तिकीट प्रवास होतो? असं काय नाही, अर्जंट गाडी पकडायची असती का डायरेक्ट जायचं. या सगळ्या गोष्टी गमती जमतीच झाल्या, प्लीज कोणीच वाईट पडून घेऊ नका. आपण ही गंमत जमत केली तरच आपण हा सुखकर प्रवास पुढे जाणार आहे. तर आता आपण शेवटावर आलेलो आहोत, तर पुढच्या वर्षी जर कौशल तुम्हाला टुर्नामेंट जिंकायची असेल सफाळ्यातली किंवा सफाळ्याच्या बाहेरची, तर तुम्ही कुठल्या टुर्नामेंट लावणार? हॅलो परत परत बोला. हॅलो आवाज ऐकायला येतोय? बोला. येस. पुढच्या वर्षीचा आपण विचार केला, तर तुम्हाला विचारलं की तुम्हाला बाप्पा मोरया विठ्ठलवाडीसाठी टुर्नामेंट जिंकायचे म्हणजे जिंकायचे, तर ती सफाळ्यातली किंवा सफाळ्यातल्या बाहेरची कुठली असेल? आता जिथे जिंकतो तिथे जिंकायचंच आहे. म्हणजे समजा आता रॉकीला सेमीला हरलो,
तर तिथे जिंकायचं आहे निघायचंच आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण समजा हरलो तर बाबा यावर्षी जायचंय परत हरून फायदा नाही. परत आमदारला पण सेमीला हरलो, शिवनेरीला पण सेमीला हरलो, खारडीला फायनल मारले म्हणजे तिथे फायनल पर्यंत जायलाच लागेल. परत तपस्याला पण गेलो होतो सेमीला हरलो. तर म्हणजे तिथे हरून फायदाच नाही, म्हणजे जिंकायलाच लागेल असं. अच्छा, व्हेरी वेल सेड, व्हेरी वेरी व्हेरी वेल सेड डिप्लोमॅटिक आन्सर बाय यू फॉर युअर टीम. की प्रत्येक ठिकाणी जिकडे आम्ही जाऊ तिकडे आम्हाला जिंकायचं, जी छोटी असू द्या टुर्नामेंट किंवा मोठी असू द्या. तर मनोज, जर अशी स्पेसिफिक कुठली टुर्नामेंट तुमच्या मनामध्ये आहे का जी तुम्हाला जिंकायची, म्हणजे तुमच्या मनात? रॉकी. ओहो, रॉकीचं नाव प्रत्येक टुर्नामेंटमध्ये येते. रॉकी टुर्नामेंट आम्ही पाहतो आणि खूप बरं वाटेल. तुमची आता मी शिव ही आमदार चषक पाहिली, खूप चांगली झाले. मनसे चषक पाहिली, खूप चांगली झाली. आग्री प्रीमियर लीग चांगली. रॉकी चषक चांगली झाले, म्हणजेच काय स्तर उंच होतोय कुठेतरी. कौशल्य, तुम्हाला विचारायचं होतं, आपण सगळे चांगले गुण तुमच्या टीमचे जाणून घेतले आता, पण थोडेसे अवगुण सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर तुमच्या टीम मेंबर्स कडून सर्व काही चांगलं होतंय की तुम्हाला काहीतरी वाटतंय की काहीतरी बेटरमेंट व्हायला पाहिजे बॅटिंग लाईन मध्ये किंवा बॉलिंग लाईन मध्ये? बॉलिंग लाईन म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करतो नेहमी, पण कधी कधी आमचं कॉन्सन्ट्रेट म्हणजे असं तुटतेच असं. म्हणजे ज्या वेळेला मी बॉलिंग मध्ये मारतो म्हणे एवढा चिडतो, म्हणजे शिव्या पण मारतो कधी कधी, पण म्हणजे असं नाही, पण कधी कधी कॉन्सन्ट्रेट तुटूनच जाते. म्हणजे खेळायला असं वाटतं की मग माझ्याकडूनच चुकतो किंवा मीच पहिली ओव्हरच मार खातो कधी कधी, मग तेव्हाच मला म्हणजे स्वतःला मलाच वाईट वाटते. पण दुसऱ्या दिवशी मला खेळायची इच्छा नसते, मग हा येऊन बोलतो की चल त्याच्यात काय झालं, हरलो तर दुसरी मॅच खेळू. नाही, पण दिस सेल्फ लर्निंग इज द बेस्ट लर्निंग. स्वतः शिकणं हे महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला खूप सारे कोचेस मिळतील, खूप सारे सर मिळतील, पण त्यांनी शिकून जर तुमच्या मध्ये ते परिवर्तन होत नसेल तर उपयोग नसतो. तर स्वतःहून स्वतःचे जर आपण शिक्षक बनतो त्यावेळी ती शिक्षा जरा चांगली पडते आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होतो. तर मनोज दादा, हे योग्य आहे तुमचं की थोडीशी चिडचिड होणं जेव्हा कुठल्या खेळाडूकडून कुठेतरी चुकीचं होते, तर तुमच्या टीम मेंबर्सला काय सांगाल ज्यांच्याकडून चुका होत आहेत किंवा ज्यांना अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे? मनोज भाऊ, त्यांना प्रॅक्टिस चालली तर होते सर्व. येस, प्रॅक्टिस काय व्यवस्थित होत नाही का? नाही, काही पोरं येत नाही, कंटाला पण करतात, घरी असले तरी यायला बघत. हा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, मोबाईल आणि मुलगी. असा काय प्रॉब्लेम नाही ना गावामध्ये? नाही तसं नाही, पण तरी पण यायला नाही बघत. असंच जोक सपाट एम फॅक्टर, मोबाईल आणि मुलगी. येस, तुमच्या गावामध्ये नाही, ती चांगली गोष्ट आहे. तर कौशल, किती टीम्स आहेत तुमच्या गावामध्ये, म्हणजे विठ्ठलवाडीमध्ये एकूण किती टीम्स खेळतात? तीन टीम खेळतात, युवा आहे आणि विठ्ठल रखमाई म्हणून टीम आहे, गावातीच टीम. ओके, ओव्हरऑल सर्वांचा परफॉर्मन्स चांगला, म्हणजे वादावाद नाही, चांगलीपणाने? नाही, आम्ही एकमेकांच्या टीम मध्ये चांगले खेळतो, विठ्ठलवाडीसाठी नेहमी खेळू. येस, प्रतिष्ठा जपली पाहिजे बघा. गावचं क्रिकेट आम्ही तुम्हाला का, तुमचा दर्जा उंच आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता, तुम्ही ते स्पर्धेचं पार्टनरशिप पाहत नाही की 5,000 10,000 50,000 की 1,00,000 आहे. तुम्ही तुमच्या गावची प्रतिष्ठासाठी खेळता. आणि म्हणायचं झालं कौशल भाऊ, ग्रामस्थांच्या सपोर्ट बद्दल काय सांगाल? हॅलो, गावातला खूप सपोर्ट असतो मला कधी पण. गावातला पूर्ण विटी लाईनचा सपोर्ट असतो मला कधी पण. कुठे पण गेला खेळायला कधी विचारणारच कुठे लीग असे पाठव, मॅच बघायची आहे, कुठे पण गेला तरी त्यांचा फोन येतो कोणाचा तरी. तुम्हाला काय वाटतं, तुमचा निस्सीम चाहता म्हणजे सर्वात मोठा फॅन तुमचा कोण आहे मनोज पाटील? तुम्हाला 2-3 नावं घ्यायची झाली तर तुमचा फॅन कोण आहे मनोज पाटील? साईराज पाटील आणि शुभम पाटील, दोघे भाऊ. हा हा, म्हणजे तुम्हाला खूप जास्त फॉलो करतात का ते? हो, कधी पण गेले का ते सांगणारच, ते मेसेज कॉल करणार दोघे पण. कौशल दादा, अजून आहेत भरपूर. बोला बोला. अजून आहेत दुसरे, ते पण मेसेज करतात कधी कधी, आता दुसरे पण सांगतात. सर्वांची नावं घेऊ शकत नाही मनोज दादा, पण सर्व फॅन्स त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, तर सर्व फॅन्सनी तसंच त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहा. कौशल दादा, बघा, एंट्री करायची असते जेव्हा कुठेही किंवा मॅच भरवायची असते तर मानसिक आणि आर्थिक सहकार्य खूप महत्वाचं आहे, तर तुमच्या ग्रामस्थांकडून ते मानसिक आणि आर्थिक सहकार्य व्यवस्थित होते का, मिळते? नाही ना, त्यांच्याकडून आम्हाला मिळेलच, पण आमच्याकडे इन्व्हेस्ट आमची आहे ऍक्च्युली,
त्यामुळे आम्हाला अशी कोणाची गरज लागत नाही आणि लागली तर ते नेहमीच देईल आम्हाला. त्यांना आम्हाला सांगायची गरज नाही लागणार, ते स्वतःहून देते. क्या बात आहे. बघ गेल्या इंटरव्ह्यूला माझा एक प्रश्न राहिला होता. हा बोला 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 बोला. आम्ही टीम काढल्यापासून एकदा पण पैसे काढले असतील. जेव्हा त्यांनी बापामुळे टीम तयार केली ते अजून पण नाही पैसे काढले आम्ही कधी. एवढी वर्ष झाली खेळलो तर. कोण होते ते ज्यांनी बापा मोर्याचा पाया रोवला, म्हणजे ते कोणी स्पेसिफिक होते की पूर्ण गावाने बापा मोर्या टीम बनवली? नाही आम्ही योगेश हरिदास प्रफुल हरेश्वर हे म्हणजे यातले दोघे तिथे प्लेयर त्याच्यात म्हणजे मोठ्या टीम मध्ये खेळायचे. मग त्यांच्यानंतर त्यांचे म्हणजे दोघे तिघे प्लेयर म्हणजे लेजंड खेळाडू आहेत ते थोडे मग त्यांनी क्रिकेट सोडला म्हणजे जॉबसाठी काही काही सोडला काही काही म्हणजे असं सोडला. मग त्यांनी विचार केला की आता नवीन टीम यंग टीम तयार करू योगेश वगैरे हरिदास. मग त्यांनी नवीन टीम तयार केली मॅम. ओके येस म्हणजे हे महत्वाचं आहे. तर थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर योगेश दादा बद्दल कौशल दादा थोडक्यात काय सांगाल? ऍक्च्युली बापा मोरा टीम योगेशनेच तयार केली असं मी सांगेन. म्हणजे माझं पर्सनली मत आहे की त्याने आम्हाला बॅकअप दिला फुल आणि ते पण चिडायचे आणि सांगायचे असं असं हे ते. मग आम्ही नेट प्रॅक्टिस पण करायचो तेव्हा पण सांगायचे की बॅक फुट फ्रंट फुट काय आहे गुड लेंथ काय आहे. मग त्यांच्याकडून आम्ही सर्व शिकलो कारण की त्यांना क्रिकेटचं खूप नॉलेज होतं आणि जुन्या खेळाडूंसोबत तो किपिंग पहिल्यापासून करायचा लहानपणापासून तो किपिंगच करायचा आणि क्रिकेट हा न्यूज आणि आपली क्रिकेट म्हणजे लाईव्ह आपल्या मॅचेस इंटरनॅशनल वगैरे तो नेहमी बघायचा. त्याला सर्व नॉलेज होतं त्या गोष्टीचं त्यामुळे त्याने आम्हाला सर्व नॉलेज दिलं आणि आम्ही घेतलं पण त्यामुळे आज ही टीम आहे असं माझं पर्सनली मत आहे. नॉलेज घेण्याने वाढते आणि त्यांचं नेटवर्क पकडत नाहीये. ते रिक्वेस्ट मला पाठवत आहेत पण त्यांचं नेटवर्क नाही कॅचअप होत आहे म्हणून त्यांना मला आमंत्रित करता येत नाही. तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय योगेश दादा पण तुमच्या भावना कौशल दादांच्या माध्यमातून पोहोचलेल्या आहेत. तर मनोज दादांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल काय भावना म्हणजे योगेश दादाबद्दल काय भावना मनोज? तो मला नेहमी मदत करायचा प्रॅक्टिसला. बॉल सर्वात जास्त मला द्यायचा खेळायला. आठ बॉल असतील तिकडे तो एकटा मला 15 बॉल खेळून द्यायचा पहिल्यापासून. अजूनपर्यंत कधी काय बोलला नाही. क्या बात आहे क्या बात. तर कौशल भाऊ गावचं क्रिकेट म्हणजे गावकप वगैरे तुमचा होता का विठ्ठलवाडीचा म्हणजे गावचं क्रिकेट म्हणजे गावातले सगळे एकमेकांबरोबर खेळण्यात वगैरे? या वर्षी झाला आमचा विठ्ठलवाडी प्रीमियर लीग झाला. मनोज सेमीला हरला मनोज आणि मनोज फायनलला हरला. या वर्षी झालं आमचं टुर्नामेंट आमची चांगली झाली टुर्नामेंट. ओके ओके. येस ओव्हरऑल खूप चांगली मुलाखत झाली आणि कसं वाटलं कौशल दादाच्या अगोदर मी मनोज दादांना विचारे. मनोज दादांनी 7:15 सांगितलं मी इंटरव्ह्यू देणार आहे म्हणजे त्या अगोदर नकार होता. मनोज भाऊ कसं वाटलं? चांगलं वाटलं. पहिल्यांदा बोलले एवढा मी. मी बोललो माझ्याकडे जादू आहे ते मी कोणालाही बोलू शकतो. मला मी पहिलाच बोललो होतो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघ काहीच टेन्शन नाही घ्यायचं. मी तुम्हाला तुमच्याबद्दलच विचारणार आहे. जे पण मला पुढचे ज्या एक घाबरतात मायकोपचा बोला किंवा जलसार बोला जे इंटरव्ह्यू देण्यासाठी थोडे लागतात काय तुमच्याबद्दलच मी विचारतोय आणि तुम्हाला ते सांगायचं आहे त्यात काय एवढं आहे. आणि खूप चांगली मुलाखत मनोज दादांनी दिली. जेव्हा कौशल दादाचं नेटवर्क डाऊन झालं होतं तेव्हा मनोज दादांनी खूप चांगलं सांभाळला तो इंटरव्ह्यू. तर कौशल दादा तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत? मला पण असं थोडंसं टेन्शन आलं होतं की पहिल्यांदा मी जायचा मॅन ऑफ द म्हणजे ह्यांना काय जेव्हा प्राईज सेरेमनी असायची तेव्हा हे लोक जायचेच नाही कधी. दोन शब्द बोलायला लागतात. मग यांची मॅन ऑफ द मॅच पण घेतली तरी तारे कसेच बोलून येणार हो केलं तर तेवढंच बाकी काय नाही बोलणार. तिथे प्राईज सेरेमनीला मग जायचा दोन शब्द बोलायचा मग त्यामुळे मला थोडस म्हणजे मी बोलतो पण असा हा फेस टू फेस इंटरव्ह्यू बोलायचं थोडं टेन्शन आलं होतं. अगोदर घाबरला होता आता म्हणजे 7:15 पासून थोडस टेन्शन मला नंतर आता बोलता बोलता काय नाही वाटत. नाही म्हणजे तुम्ही मला कधीच आता तिकडे कॉमेंट्रीसाठी बोलवू शकत नाही किंवा बोलवणार नाही कारण मी दोन शब्द घेतल्याशिवाय ट्रॉफी किंवा बक्षीस हातामध्ये देत नाही कोणाशाही. ते माझी मी ती ओळख तुम्हाला माहित असेलच की मी बोलल्याशिवाय कधी काय देत नाही. बरोबर ना मनोज दादा बोलावं लागेल बोलू.
ठीक आहे, धन्यवाद. नक्कीच तुमच्याकडे यस. हा, समालोचकाबद्दल तेवढं सांगायचं राहिलं की प्रमोद शेडके सर खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या ठिकाणी समालोचन करतायत, मनोज पाटील सर चांगले करतायत, दिनेश किणी जे माझे परम मित्र ते देखील तुमची स्पर्धा चांगले कव्हर करतायत. तर कौशल दादा, समालोचकांचा रोल काय असतो कुठल्याही टुर्नामेंट मध्ये तुमच्या मते? त्यांचा मेन रोल असतो ऍक्च्युली, ते आम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स देतात की तुमच्या मध्ये काय आहे. आता तुम्हालाच म्हणजे आता समजा मन्याचा विकेट गेला, दीपूचा विकेट गेला, ते म्हणजे सांगतात की आता सर्व जबाबदारी की तुझ्यावर आहे, तुला आता कॅप्टन म्हणून कसं खेळायचं आहे, तर तुला इथे राहायचं आहे. म्हणजे मग त्यांच्या थोडस मग ते पणात राहते की आता ते बोलल्यात ना की म्हणजे आपल्याला थोडी जिम्मेदारी आहे, तर आपल्याला थोडं टिकून राहायचं आहे किंवा स्कोअर करायचं आहे. त्यांच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स वाढतो की म्हणजे तिथे जाताना टेन्शन येते उतरल्यावर, कारण की मन्या गेला जागावर, दीपेश गेला, रोहित गेला, आता तिकडे कॅप्टन उतरलाय म्हणजे असं ते बोलतात कॉमेंटेटर. मग तुझा जिम्मेदारी आहे तुझ्यावर, तर तिथे तुला राहायचं आहे, तुला थोडं स्कोर करायचं, मग ते थोडं लक्षात येतं तेव्हा थोडस मन हलकं कर. येस, तर धन्यवाद तुमच्या दोघांचं आणि खास करून योगेश दादांचं आणि दीपेश दादांचं. थोडं अवेलेबल नव्हते नेटवर्क नसल्यामुळे, पण तुम्ही दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने बाप्पा मोरे या विठ्ठलवाडी टीमची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आणि मला दादा खूप जणांना वाटलं होतं की तुम्ही बोलाल की नाही, पण येस तुम्ही बोललात आणि हे चांगल्या पद्धतीने ही चर्चा रंगली. तर तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल आम्ही तुमचं आभार व्यक्त करतोय आणि वी होप फॉर द बेस्ट की तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या मनामध्ये जे आहे ते तुम्ही पूर्ण कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. याच नोटवर हा आजचा कार्यक्रम संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, स्टे होम स्टे फिट, जय आगरी, जय कोळी, बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू. येस, तर आता आपण खूप चांगली चर्चा रंगली ती म्हणजे बाप्पा मोरे विठ्ठलवाडी टीमची आणि पुढच्या वर्षीमध्ये देखील त्यांच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर आता आपण संडेला भेटणार आहोत, संडेला आगरी प्रीमियर लीग, जी पालघरची चार वर्षापासून ती लीग मॅच होते, ती लीग मॅचचे जवळपास 17 ते 18 खेळाडू एका वेळेस एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे बॅक टू बॅक येणार आहेत. तर ते माझ्यासाठी एक नवा टास्क आहे, एकाच इंटरव्ह्यू मध्ये 18 ते 20 जणांचा ती मुलाखत कम्प्लीट करणे हे माझ्यासाठी मोठा टास्क आहे. तर पाहायला विसरू नका या रविवारी 7:30 माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर आगरी प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि खेळाडूंची थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. आणि खूप मजा येईल मित्रांनो, जशी आज साथ दिली तशीच नेहमीच साथ देताल अशीच अपेक्षा ठेवते. आणि स्टे विथ मी, स्टे विथ युअर फॅमिली, बाय बाय, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचा आभार, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Thank you.